वर्ग आठवा विज्ञान प्रकरण क्रमांक चार धारा विद्युत आणि चुंबकत्व त्यातला उपघटक आहे आपला धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता या ठिकाणी आपल्याला एक कृती दिलेली आहे. त्या कृतीमध्ये आपल्याला एका टाकाऊ काडी पेटीसारख्या डबीच्या आतील ट्रेत त्या ठिकाणी घ्यायला सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी कृती आपल्याला करायला सांगितलेली आहे. एका टाकाऊ काडी पेटीसारख्या डबीच्या आतील ट्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यात लहानशी चुंबक सूची ठेवा. बघा आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी हा काडी पेटीचा डबा आहे. या काडी पेटीच्या डब्यामध्ये एक सूची चुंबक बसवलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा या गोल डबीमध्ये एक सूची चुंबक ठेवलेला त्या ठिकाणी दिसतो. दिसतो का? आता काय करायचं? एक तार असतील, जोडणीची तार त्याला म्हणतो आपण, त्याला वायर असं म्हणतात, ती घ्यायची, त्या ट्रेभोवती गुंडाळायची. जो आतला डबीचा आतला ट्रे आहे त्या ठिकाणी ती गुंडाळायची. त्यानंतर विद्युत घट, हा विद्युत घट आहे, ही प्लग कळ आहे. विद्युत घट, प्लग कळ आणि ही तार व बल्ब, हा या ठिकाणी बल्ब दाखवलेला आहे, जोडायचा आहे आणि परिपथ पूर्ण करायचा. असं केल्यानंतर आता चुंबकाची स्थिती पहा. एक चुंबक पट्टी घेऊन ती चुंबक सूचीजवळ न्या. काय आढळते? एक चुंबक सूची घ्यायची, चुंबक पट्टी घ्यायची आणि त्या चुंबक सूचीजवळ न्यायची. त्या ठिकाणी आपल्याला काय आढळेल? चुंबक सूचीकडे नजर ठेवून परिपथाची कळ दाबा. हा जो बल्ब आहे हा बल्ब त्या ठिकाणी प्रकाशमान होईल. हा जो बल्ब आहे हा बल्ब प्रकाशमान होईल, म्हणजेच त्या ठिकाणी विद्युत प्रवाह चालू झाला असं आपल्या लक्षात येईल. विद्युत प्रवाह चालू झाला असं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. आता चुंबक सूची दिशा बदलते का? आता कळ खुली करा, चुंबक सूची पुन्हा मूळ स्थितीत मूळ दिशेमध्ये स्थिरावते का आणि या प्रयोगातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? ही कृती आपल्याला या ठिकाणी करायला सांगितलेली. बरोबर आहे. आता चुंबक सूची म्हणजे काय? तर एक लहानसा चुंबक असतो. एक चुंबक सूची म्हणजे काय? एक लहानसा चुंबक असतो, याची आपल्याला माहिती आहे की चुंबक सूची म्हणजे एक लहानसा चुंबक आहे. आता चुंबक पट्टी चुंबक सूचीजवळ नेल्यावर चुंबक सूची दिशा बदलते. चुंबक पट्टी चुंबक सूचीजवळ जर का नेली आपण तर ती चुंबक सूची आपली दिशा बदलते. त्यानंतर बघा दुसऱ्या परिपथात विद्युत प्रवाह चालू केल्यासही चुंबक सूची दिशा बदलते. परिपथामध्ये जेव्हा आपण विद्युत प्रवाह सुरू केला तेव्हा सुद्धा चुंबक सूची दिशा बदलते, हे सुद्धा आपण पाहिलं. म्हणजे पहिल्यांदा चुंबक पट्टी चुंबक सूचीजवळ नेल्यानंतर चुंबक सूची दिशा बदलते. त्यानंतर दुसऱ्यांदा विद्युत प्रवाह गेल्यास चुंबकीय त्या ठिकाणी चुंबक सूची आपली दिशा बदलते. म्हणजेच काय? तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. त्या तारेतून जेव्हा विद्युत प्रवाह जातो त्यावेळेला चुंबकीय क्षेत्र निर्माण होते असं आपल्या लक्षात येईल. आता हान्स क्रिस्टियन ओरेस्टेड या वैज्ञानिकाने असं निरीक्षण प्रथम नोंदवलं. हे निरीक्षण कोणी नोंदवलं? हान्स क्रिस्टियन ओरेस्टेड. आता थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. आता या आपण काडीपेटीच्या डबीच्या आतील जो ट्रे होता त्याच्याभोवती आपण तारेचे विटोळे गुंडाळले होते. बरोबर आहे. त्यामधून जेव्हा विद्युत प्रवाह जातो तेव्हा त्याच्यामध्ये चुंबकत्व निर्माण होते, चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. याचं का आपल्याला निष्कर्ष कसा काढता येईल, कसं सांगता येईल आपल्याला? ज्या अर्थी आपण त्यामधून विद्युत प्रवाह पाठवला त्यावेळेस त्या चुंबक सूचीने आपली दिशा
बदलली होती, त्या चुंबक सूचीने आपली दिशा बदलली. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. आलं का लक्षात? आता दुसरा बघा, आपल्याला एक अजून एक प्रयोग त्या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी एक खिळा आहे आणि त्याच्या भोवती तारेचे वेटोळे केलेले आहेत. काय करायचं? या कृतीमध्ये एखादा मीटरभर विरुद्ध विद्युतरोधी आवरण असलेली तांब्याची लवचिक तार घ्यायची आणि ती तार एका लांब स्क्रूवर कसून गुंडाळायची. ती तार जी आहे ती तार एका लांब स्क्रूवरती कसून गुंडाळायची. आता या तारेची दोन टोकं जी आहेत, ती तारेची दोन टोकं आपल्याला आकृतीत दिसतात. त्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे परिपथात जोडा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे परिपथामध्ये जोडा. आणि परिपथामध्ये जोडल्यानंतर स्क्रूच्या जवळ 2 ते 4 लोखंडी टाचण्यात ठेवा. आता कळ बंद करून विद्युत परिपथ त्या ठिकाणी सुरू करायचा आहे. टाचण्या स्क्रूच्या टोकाला चिकटलेल्या दिसतील, टाचण्या ज्या आहेत त्या टाचण्या स्क्रूच्या टोकाला चिकटलेल्या दिसतील. आणि कळ खुली करताच टाचण्या आपल्याला चिकटलेल्या स्थितीतच राहतील का? त्याचं उत्तर नाही आहे. तर आपण कळ खुली केली तर त्यातून चुंबकत्व किंवा चुंबकीय क्षेत्र नाहीसं होईल आणि त्या टाचण्या त्या स्क्रूला चिकटणार नाही. मग तारेतून विद्युत प्रवाह वाहताना स्क्रू भोवती तारेच्या कुंतलात म्हणजेच कॉईलमध्ये चुंबकत्व निर्माण होते आणि त्यामुळे स्क्रूला सुद्धा चुंबकत्व प्राप्त होते. हा जो स्क्रू आहे या स्क्रूला सुद्धा चुंबकत्व प्राप्त होते आणि विद्युत प्रवाह खंडित होताच ते नाहीसे होते. जेव्हा विद्युत प्रवाह खंडित होतो, विद्युत प्रवाह खंडित झाल्यानंतर ते नाहीसे होते. कुंतल व स्क्रू या संहितेस विद्युत चुंबक असे म्हणतात. जे वेटोळे आहेत ते वेटोळे म्हणजे कुंतल, तारेचे वेटोळे म्हणजे ते काय आहेत? कुंतल. आणि तो स्क्रू, ही जी संहिता आहे त्याला विद्युत चुंबक असं म्हणतात. या विद्युत चुंबकाचे विविध उपयोग आपण मागच्या इयत्तामध्ये शिकलेले आहेत. विज्ञान संशोधनात उपयोगी तीव्र चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी विद्युत चुंबक वापरले जाते. विज्ञान संशोधनामध्ये उपयोगी तीव्र चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी विद्युत चुंबक वापरले जाते. असे या ठिकाणी दोन कृती आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहिलं काळी पेटीभोवती आपण त्या ठिकाणी तारेचे वेटोळे केले होते आणि त्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिला होता. नंतर या स्क्रूभोवती आपण तारेचे वेटोळे केले होते आणि त्यातून आपण विद्युत प्रवाह जाऊ दिला, तेव्हासुद्धा त्यामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं. का? तर त्या स्क्रूला कळ खुली असताना टाचण्या चिकटत नाहीत, मात्र कळ बंद केल्यानंतर त्यात विद्युत प्रवाह सुरू होतो आणि विद्युत प्रवाह वाहिल्यानंतर त्या ठिकाणी चुंबकत्व निर्माण होते, म्हणजेच त्या स्क्रूला टाचण्या चिकटतात. बरोबर आहे? आता दुसरा बघा, आपल्याला अजून बघायचं आहे विद्युत घंटा. विद्युत घंटा या ठिकाणी आपल्याला आकृती बघा 4.8 दाखवलेली आहे. ही विद्युत घंटेची आकृती आहे, व्यवस्थित निरीक्षण करा. या विद्युत घंटेमध्ये जी आपल्या दारावरची साधी विद्युत घंटा आपण पाहिलेली आहे, बरोबर आहे? आपल्या दारावरती साधी विद्युत घंटा असते बसवलेली, पाहिलेली आहे का तुम्ही? आता एखादी बंद पडलेली अशी घंटी खोलून पहा. आकृती 4.8 विद्युत घंटेचे बाह्य आवरण काढलेलं आहे. जी विद्युत घंट दाखवलेली आपल्याला, त्या विद्युत घंटेचे बाह्य आवरण त्या ठिकाणी काढलेलं आहे. आता आपल्याला काय दिसते त्यामध्ये बघा? त्यात आपल्याला असं दिसते की त्यात विद्युत चुंबकही आहे, त्याच्यामध्ये विद्युत चुंबक सुद्धा आहे, जसं आपण मागच्या 2 कृतीमध्ये बघितलं होतं. बघा जरा निरीक्षण करा त्या आकृतीचं. त्यामध्ये आपल्याला विद्युत चुंबक दिसते. या घंटेचे कार्य कसे चालते ते आपल्याला पाहायचं आहे की या घंटेचं कार्य नेमकं चालते कसं काय. बघा, या तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते. यामध्ये बघा, तांब्याची तार आहे. ही तांब्याची तार या लोखंडी तुकड्यावर गुंडळलेली असते आणि हे कुंतल विद्युत चुंबक म्हणून कार्य करत असते. बघा या आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते की तांब्याची तार या ठिकाणी गुंडाळलेली आहे. दिसते तुम्हाला? ही तांब्याची तार
एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते आणि हे कुंतल जे असते कुंतल विद्युत चुंबक म्हणून कार्य करते. एक लोखंडी पट्टी टोल सहित चुंबक विद्युत चुंबकाजवळ बसवलेली आहे. ही लोखंडी पट्टी आहे. ही लोखंडी पट्टी टोल सहित त्याला टोल सुद्धा आहे. ही लोखंडी पट्टी या ठिकाणी दिसते आपल्याला आकृतीमध्ये. ही लोखंडी पट्टी टोल सहित विद्युत चुंबकाजवळ बसवलेली आहे दिसते. आता या पट्टीच्या संपर्कात संपर्क स्क्रू असतो. हा जो संपर्क स्क्रू आहे या ठिकाणी आपल्याला संपर्क स्क्रू दिसतो. हा संपर्क स्क्रू या ठिकाणी आपल्याला आकृती दिसतो बघा. हा संपर्क स्क्रू या पट्टीच्या संपर्कामध्ये आहे. हा संपर्क स्क्रू या पट्टीच्या संपर्कामध्ये आहे. आता बघा विद्युत परिपथ 4.8 मध्ये दाखवल्याप्रमाणे जोडलेला असतो. बघा विद्युत परिपथ जो आहे हा विद्युत परिपथ आकृती 4.8 मध्ये दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी असतो. आता स्क्रू पट्टीला खेटलेले असताना परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो. हा जो स्क्रू आहे हा स्क्रू जेव्हा या पट्टीला खेटलेला असतो परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो व त्यामुळे कुंतलाचा विद्युत चुंबक होतो. हे जे कुंतल आहे हे कुंतल या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. या कुंतलाचा विद्युत चुंबक होत असतो. बघा स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो व त्यामुळे कुंतलाचा विद्युत चुंबक होतो. जे कुंतल आहे त्या कुंतलाचा विद्युत चुंबक होतो लक्षात घ्या. व तो या लोखंडी पट्टीला खेचून घेतो. या लोखंडी पट्टीला खेचून घेतो म्हणजे काय होईल. त्यामुळे जो घंटा आहे हा घंटासुद्धा पुढे येईल. येईल का नाही. आणि मग त्या घंटेवर हा जो टोल आहे तो टोल पुढे येतो आणि मग तो टोल त्या घंटेवर आदळतो आणि त्याच्यामुळे नाद तयार होतो. त्याच्यामुळे काय होतो नाद तयार होतो. बघा काय होते सुरुवातीला परत एक लक्षात घ्या. स्क्रू पट्टीला खेटलेल्या असताना परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो व त्यामुळे कुंतलाचा विद्युत चुंबक होतो. त्याच्यामुळे काय होते कुंतलाचा विद्युत चुंबक होतो व तो लोखंडी पट्टीला खेचून घेतो. ती पट्टी खेचली जाते म्हणजे त्याच्यावर जर टोल कशावर आदळेल घंटेवर आदळेल. बरोबर आहे का. त्याच्यावरचा टोल हा घंटेवर आदळतो आणि त्याच्यामुळे नाद होतो. मात्र त्याचवेळी संपर्क स्क्रू लोखंडी पट्टी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो. हा जो संपर्क स्क्रू आहे या संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि त्यामुळे काय होतो परिपथातील विद्युत प्रवाह खंडित होतो. परिपथातील विद्युत प्रवाह खंडित होतो म्हणजे यातलं चुंबकत्व काही काळासाठी कुंतलातलं चुंबकत्व काही काळासाठी नाहीसं होतं. तो टोल परत मागे जातो. बरोबर आहे. टोल परत आणि परिपथातील विद्युत प्रवाह खंडित होतो. अशा स्थितीत विद्युत चुंबकाचे चुंबकत्व नाहीसे होते व लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रूला चिकटते. लोखंडी पट्टी परत मागे येते आणि ती संपर्क स्क्रूला चिकटते. त्यामुळे लगेच पुन्हा विद्युत प्रवाह सुरू होतो व पुन्हा वरील क्रियेने टोल घंटेवर आदळतो. संपर्क स्क्रू जेव्हा त्या लोखंडी पट्टीला चिकटतो तेव्हा परत विद्युत प्रवाह सुरू होतो आणि परत काय होईल मग तो टोल आहे तो टोल परत घंटीवर आदळतो. ही क्रिया वारंवार होते. ही जी क्रिया आहे ही क्रिया काय होते वारंवार होते आणि ही घंटा खणांते. ही क्रिया वारंवार झाल्याने घंटा खणांते. अशा प्रकारे ही विद्युत घंटा वाजत राहते. ही विद्युत घंटेची आकृती आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामध्ये बघा आपण पहिले पाहिलं की ही प्लग कळ या ठिकाणी बसवलेली आहे. हे कुंतल विद्युत चुंबक म्हणून त्या ठिकाणी कार्य करते. घंटा आणि हा टोल आहे. विद्युत पट्टी त्याचप्रमाणे संपर्क स्क्रू आणि या ठिकाणी बॅटरी आहे. आलं लक्षामध्ये.